आणि पूर्ण ताकदीनिशी मनापासून साथ घाल देवीला. ती नक्की तुझ्यावर प्रसन्न होईल. पण बाबा तसं झालं नाही तर काय? आत्ता जे घडायचं थांबलं तेच घडेल. आणि तसं बी आपण सगळ्या परिणामांसाठी मनानं तयार आहोत. खरं आहे भैरवी, प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. हा कुणास ठाऊक तुझी आजपर्यंतची पुण्याही कामाला येईल. आणि तसं बी आपल्याकडे गमवायला काय आहे तरी काय. हा चला जे काय होईल ते बघून घेऊ. मग ताई काय करायचं? जायचं का? नाही नाही नाही, मी आता घरात थांबणार नाही. मी सरळ जाऊन पोलिसात तक्रार नोंदवून येतो अगोदर. अहो उद्या नेहाला काही झालं म्हणजे? बरोबर आहे तुझं. आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस पोलिसांवर विश्वास टाकण्यापलीकडे काय करू शकतो? जा बाबा तू. ही नेहा पण ना इतकं सगळं होऊनही इतकी बेजबाबदारपणे कशी काय वागू शकते? आजूबाजूला इतकं सगळं घडतंय हे माहीत असूनही ही आपला फोन कसा काय बंद करू शकते? बा तुम्ही आधी शांत व्हा बरं, तुम्हालाच त्रास होईल आणखी. नेहाच आजकाल काय चाललंय ना काही कळतच नाही. पाहिलंच ना कावेरी, प्रश्न विश्वासाचा किंवा अविश्वासाचा नसतोच मुली. पण समोर जे काही येतं ना ते पाहिल्यावर माणसांची मतं आपोआप बदलतात. ह्याचा प्रत्यय याआधीही आपण घेतलाय. नेहा असं काही वागेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. आणि घरी निदान एक फोन तरी करायचा. हॅलो. हॅलो, मी अभय बोलतोय. माझी बायको आता जे काय पचकली ते ऐकलंय मी. पण तुम्ही काळजी करू नका, मी नेहाला नाही त्या आकाशला मारणार आहे. हा पण जर तुमची नेहा जर मध्ये आली तर मात्र. हॅलो आबा, कोणाचा फोन आहे? हॅलो आबा. हॅलो आबा. आबा काय झालं? हा थांब भैरवी, माझी मर्यादा इथपर्यंतच आहे. यानंतरचा प्रवास तुलाच करायचा एकटीने. एकटीने? महाराज माझं काही चुकलं का? नाही, तुम्ही म्हणाला होता तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या बरोबर असाल. होय भैरवी, मी शेवटच्या क्षणापर्यंत तुझ्या बरोबर असणार आहे. पण शरीरानं नाही, मनाने. माझ्या शुभेच्छा, माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असणार आहे. जेव्हा तुझ्यावर कसोटीचे क्षण येतील तेव्हा माझं तुझ्या बरोबर असणं तुला जाणवेल. जेव्हा तू जिंकशील तेव्हा तुला मिळणारी पहिली टाळी सुद्धा माझीच असेल. अहो पर तुम्ही असं अर्ध्यावरच का सोडून चाललाय आमसनी? कारण मला भैरवीचं श्रेय हिरावून घ्यायचं नाहीये. जेव्हा भैरवी पूर्ण ताकदीनिशी देवीला साथ घालेल, तिला विनवेल, तेव्हा देवी नक्कीच तिला साक्षात्कार देईल याविषयी माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही. पण जर मी तिथे असलो तर लोकांना वाटेल की माझ्या योग सामर्थ्याने मी हे सगळं घडवून आणलंय. भैरवीच खरे पण पटावं म्हणून हा सगळा खटाटोप आहे. आणि हाच हेतू सिद्धी प्राप्त करून देईल. पण
तुमच्याशिवाय या सगळ्या परीक्षेची मी कल्पनाच करू शकत नाही. भैरवी, वेलीच्या आधाराने वटवृक्ष उभा राहिलेला पाहिलायस कधी? कधी ऐकलंयस? नाही ना. भैरवी स्वयंभू आहे, तिला कोणाच्याही आधाराची गरज नाही. अगं, जी काळाशी झुंज देऊ शकते ती देवीचं मन वळवू शकत नाही. नक्कीच वळवेल. शांत मनाने जा, मी इथेच बसतो. तुझ्या यशाची प्रार्थना कर. यशस्वी भव. आई महालक्ष्मी और जग जिंकायला निघाली, तिचा सांभाळ. गावकरी हो, या किर्लोस्कराच्या सुनेनं सावताच्या तोंडाला तर काळ फासलंच, पण गावाची आबरू देखील लिलाव केलीये. हिला इथं हा जबात राहता कामा नाही, हिला इथून गेलंच पाहिजे ना. काय ठरवलंय तुमच्या भैरवीनं सांगा तिला. म्हणाव असेल हिम्मत तर दाखव चमत्कार करून. पण एक लक्षात ठेवा, चमत्कार असे वारंवार होत नसतात, कधीतरीच होतात. म्हणूनच त्यांना चमत्कार म्हणतात. आणि परिणामांचा अजिबात विचार करू नकोस, कारण विजय नेहमी सत्याचाच होतो. चल. आई माझी लाज राख, मी तुझ्या चरणी आले आज, आज तूच या सगळ्यातून मला तारू शकते. तुझ्या या लेकीला तुझ्या आधाराची गरज आहे, ती पांगळी आहे ग तुझ्याशिवाय. आजवर मी माझ्यासाठी काहीच मागितलं नाही आणि आत्ताही माझ्यासाठी मी काहीच मागत नाही. मला ह्या सगळ्या कठीण प्रसंगातून तू सोडवू शकतेस. काहीही कर, पण हा चमत्कार घडवाई. काहीही कर. माझ्यावर नाही ते आरोप केले त्या सगळ्यांनी. मी पवित्र आहे हे मला सिद्ध करायचं आणि त्यासाठी तुला चमत्कार दाखवावाच लागेल. मी जर पवित्र हे सिद्ध झालं ना, तर किर्लोस्करांवरचा डागही पुसला जाईल आणि भैयासाहेबांची खाली गेलेली मान पुन्हा अभिमानाने उंचावेल आणि मला तेच पाहायचं आहे. हे तर तूच मदत करू शकतोस, फक्त तूच. खरं तर तुम्ही एवढा त्रास कशाला घेताय? हो त्रास काय, तुम्ही नाही का इतका त्रास घेतला आमच्यासाठी, आय मीन माझ्या आरतीसाठी. हे बघा, हे सगळं मी माणुसकी म्हणून केलंय, बाकी काही नाही. आणि आता आपण हा सगळा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम थांबूया का? एनिवे, आपण आता केस बद्दल बोलूया. हो, ऍक्च्युली सगळे साक्षी पुरावे मी तपासलेत, भक्कम आहेत अगदी. तो शर्ट किंवा तो टेलर हे सगळं आपल्या बाजूने आहे, त्यामुळे आता अभय भोसलेला शिक्षा होई होणारच. पण अभय भोसले काही साधा माणूस नाही. अहो, त्याने आतापर्यंत सगळे साक्षीदार पैसे देऊन फोडले असतील आणि तो हे करू शकतो, करेलच. हा प्रकार माझ्यासाठी नवीन नाही आहे. एनिवे, तो अभय भोसले कोर्टात कितीही खोटं बोलला तरी खरं काय हे मी त्याच्याकडून बदवून घेईनच.
आणि त्याला शिक्षा ही होणारच. चला प्लीज. अशा प्रकारचे संबंध आहेत. ओ जयसिंग दादा, तुम्ही असे शांत कसे काय उभे राहू शकता? जे घडलंय ते मी बदलू शकत नाही, पण घरातले कर्ते पुरुष म्हणून प्रायश्चित्त तर घेऊ शकता ना. काय मग रोमिओ, तुला कसं एवढं टेन्शन आलंय? मी तुला समजावलं होतं की नेहाची केस घेऊ नकोस, तू माझं ऐकलं नाही. तू सांगितलंस म्हणून मी ऐकणार नाही. नेहाची केस मी घेतली आहे आणि मी ती लढणार आहे. हो, तुला काय करायचं ते करून घे, मी घाबरत नाही तुला. तू मला घाबरत नाहीस? तसंही नेहाला मी काहीच करू शकत नाही, कारण तिच्या पोटी भोसलेचा वारस वाढतोय. तुझं काय रे, तुला मी बरंच काही करू शकतो आणि आता मी तेच करायला आलोय. ए, त्याला इतका मारा की हा स्वतःच्या पायावर उभा राहता कामा नये. जा आकाश, आकाश तुम्ही जा, प्लीज तुम्ही जा. अभय राजे भोसले, तुला काय वाटलं रे? तू काही करशील आणि मी गप्प राहीन? अरे स्वतःला आवर, तर महागात पडेल तुला. आणि एक लक्षात ठेव, कायदा आणि कायद्याचं रक्षण करणारा दोघही भक्कम असतात. नाकारू शकणार होत का आपण?